कोरोनाच्या संकटाबरोबर राज्यातील सांगली सातारा कोल्हापूर जिल्ह्यावर पुढील दोन महिन्यात पूरस्थितीचे संकट गडद झाले आहे या संकटाला कोयना धरणात सध्या असणारा पाणीसाठा व हवामान खात्यानं शंभर टक्के पर्जन्यमान होणार असल्याचा अंदाज व्यक्त करून तिन्ही जिल्ह्यांना जणू इशारा दिला आहे पाऊस तोंडावर आला तरी धरणात पन्नास टीएमसी पाणीसाठा असून पावसापूर्वी हा पाणीसाठा संपवा अशी मागणी होत आहे त्यामुळे कोरोनानंतर पश्चिम महाराष्ट्रातील जनतेचं भय इथले संपत नसल्याचं अधोरेखित झाले आहे कोयना धरण पांढर क्षेत्रात गेल्या वर्षी शतकातील उच्चांकी पाऊस झाला आहे त्यामुळे धरणाचे सहा वक्र दरवाजे अनेक वेळा उघडले होते एकशे पाच पूर्णांक पंचवीस टी एम सी पाणी साठवण क्षमता असणाऱ्या कोयना धरणातून आत्तापर्यंत पूर्वेकडील सिंचन प्रकल्पासाठी केवळ अठरा पूर्णांक सेहेचाळीस टी एम सी पश्चिमेकडील वीज प्रकल्पासाठी पंचावन्न पूर्णांक त्रेचाळीस टी एम सी असा आणि त्र्याहत्तर पूर्णांक एकोणनव्वद टी एम सी पाण्याचा वापर झाला आहे धरणात सध्या त्रेपन्न पूर्णांक एकसष्ट टी एम सी पाण्यासाठा शिल्लक आहे धरणात पन्नास टी एम सी पाणीसाठा शिल्लक असल्यानं यात घट होणं गरजेचं आहे पावसाला दोन महिने शिल्लक असून यावेळी सुद्धा शंभर टक्के पर्जन्यमान असल्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे अगोदरच धरणात पन्नास टक्के पाणीसाठा असताना पुन्हा दमदार पाऊस होणार असल्यानं धरणात येणारं पाणी साठवायचं कुठं असा प्रश्न कोयना धरण व्यवस्थापनात सतावू लागला आहे यावेळी ही धरण पूर्ण क्षमतेनं भरून ओसंडून वाहणार असल्यानं पुन्हा एकदा धरणातून नदीपात्रात पाणी सोडल्यानं सातारा सांगली कोल्हापूर जिल्ह्यात जलप्रलय होण्याची भीती निर्माण झाली आहे धरणातून पश्चिमेकडील व पूर्वेकडील प्रकल्पासाठी आत्तापासूनच जादा पाणीसाठा वापरण्यात आल्यास ते टाळता येणं शक्य आहे